ग्राम पंचायत सदस्यांच्या मर्जी विरोधात जाऊन स्वतःच्याच मनमर्जीपणाने विविध विकास कामे करण्यासह अन्य विविध आरोपांतर्गत ग्रामपंचायत सरपंचा विरोधात 7-2 मतांनी अविश्वास प्रस्ताव पारित झाल्याची घटना घडली. सदरचा प्रस्ताव 7 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास तालुक्यातील कन्हाडगाव चिचगाव गट ग्रामपंचायतमध्ये पारित करण्यात आला. प्राप्त माहितीनुसार गत 2.5 वर्षांपूर्वी स्थानिक लाखांदूर तालुक्यातील कन्हाडगाव चिचगाव गट ग्रामपंचायतमध्ये तब्बल 9 सदस्यांसाठी सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीअंतर्गत ग्रामपंचायत सरपंच पद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने नवनिर्वाचित कांता विलास तलमले नामक महिला सदस्याला फेब्रुवारी 2021 मध्ये कन्हाडगाव चिचगाव गट ग्रामपंचायतीअंतर्गत सरपंच पदासाठी सदस्यांनी नियुक्त केले होते. तथापि संबंधित महिला सरपंचाने पदभार सांभाळताच मागील काही वर्षात स्थानिक ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या मर्जीविरोधात जाऊन स्वतःच्या मनमर्जीने विविध विकास कामे स्वतः निवडून आलेल्या प्रभागात केल्याचा आरोप केला आहे. स्थानिक ग्रामपंचायत क्षेत्रातील विविध नागरिकांच्या विविध तक्रारींवर दुर्लक्ष करीत व्यक्तिगत विरोध असलेल्या नागरिकांविरोधात निकाल देणे व नागरिकांमध्ये राजकीय द्वेष भावनेने वागून सरपंच पदाचा दुरुपयोग व कर्तव्यात कसूर करण्याचा आरोप केला होता. या सर्व आरोपांतर्गत स्थानिक ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांनी गत 31 जुलै रोजी स्थानिक लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांना ग्रामपंचायत सरपंचाविरोधात अविश्वास प्रस्तावाची तक्रार केली होती. सदर तक्रारीवर स्थानिक लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांनी गत 1 ऑगस्ट रोजी नोटीस जारी करून 7 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत सदस्यांच्या विविध आरोपांतर्गत अविश्वास प्रस्तावासाठी विशेष सभेचे आयोजन करण्याचे निर्देश निर्गमित केले होते. या निर्देशानुसार 7 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास कन्हाडगाव चिचगाव ग्रामपंचायतीत तहसीलदार वैभव पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विशेष सभेत ग्रामपंचायत सरपंचासह 9 सदस्यांनी हजेरी लावली होती. यावेळी अविश्वास प्रस्तावासाठी ग्रामपंचायत सदस्यांच्या मागणीनुसार हात उंचावून मतदान घेण्यात आले. या अविश्वास प्रस्तावांतर्गत 7 सदस्यांनी सरपंचाविरोधात मतदान केल्याने पीठासीन अधिकारी वैभव पवार यांनी अविश्वास प्रस्ताव पारित झाल्याची घोषणा केली. तथापि मागील 2.5 वर्षांपूर्वी निर्वाचित महिला सरपंचाने स्वतःच्या मनमर्जीने स्वतः निवडून आलेल्या प्रभागात विविध विकास कामे व राजकीय द्वेष भावनेतून नागरिकांशी व्यवहार करून पदाचा दुरुपयोग प्रकरणी अविश्वास प्रस्ताव पारित झाल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे.